जालना जिल्ह्यातील मराठा क्रांती उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा परिणाम संगमनेरात बघायला मिळतोय. मराठा क्रांती मोर्चाच्या कडून धुळे सोलापूर रोडवर एसटी महामंडळाच्या बसला आग लावण्यात आली आहे. त्याची खबरदारी म्हणून संगमनेर आगारमधील सर्व बसेस बंद ठेवण्यात आहेत. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. तर अहमदनगर पोलिसांच्या आदेशानं एसटी महामंडळातील सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती संगमनेर आगार प्रमुख प्रशांत गुंडे यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांचे हाल होऊ नये म्हणून संगमनेरच्या 25 किलोमीटरच्या अंतर्गत पोलीस स्टेशनच्या आदेशानुसार गाड्या सोडवण्यात येत आहेत. मात्र लांब पल्ल्याच्या गाड्या बंद असल्यानं लांबचा प्रवास करणाऱ्यांनी एसटी महामंडळ चालू आहे की नाही याची खात्री करून प्रवास करावा असं आवाहन एसटी महामंडळ करीत आहे. काल मध्यरात्रीपासून महामंडळातील जवळजवळ 70% गाड्या बंद ठेवण्यात आलेल्या आहे. आमच्या संगमनेर डेपोतली एकही गाडी बाहेर गेलेली नाही आहे. पण आमचं काय म्हणणं आहे, महाराष्ट्राभरात जर अशा दंगली वगैरे असं काही झाले, आंदोलनं झाले, तर सर्वात प्रथम जी गरिबाला वाहून नेणारी ही एस टी महामंडळाची गाडी आहे, याच्यावर लोकं का बा हे करतात, हल्ले करतात, जाळपोळ करतात. ही गरिबाची वाहिनी पहिलेच महामंडळाची परिस्थिती खराब आहे. महामंडळात नवीन 10 वर्ष झाले, गाड्या आले नाही, त्यातल्या त्यात काल रात्री 20 गाड्या जाळल्या. त्याच्यामुळे आता हे प्रवाशांचे इतके हाल होत आहे. आंदोलनकर्त्यांना विनंती आहे का एस टीला कृपया करून टार्गेट करू नका. नमस्कार, मी नंदकुमार कानकाटे, संगमनेर आगार, अहमदनगर जिल्हा. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.